पुढची रेसिपी जी आहे ती आहे ॲपल आणि डेड बॉल, म्हणजेच खजूर आणि सफरचंद त्याचे बॉल आणि त्याला बाहेरनं ड्रायफ्रुट्स. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? साहित्य याच्यासाठी थोडं लागतं. त्याच्यात लागतं आपल्याला सफरचंद पीळ, ओके, हे असतं ते कट केलेलं असलं तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर खजूर थोडासा ठेचलेला, त्याच्यानंतर रोस्टेड ड्रायफ्रुटचे तुकडे, त्याच्यात काजू बदाम जे काय सगळं तब्येतीला चांगलं उत्तम असेल ते. त्याच्यानंतर सफरचंदाचा ज्यूस जो आपल्याला कुठे आजकाल येस मार्केटमध्ये मिळतो. आणि हे जे दिसतंय ही आहे दालचिनीची पूड, दालचिनीची पूड. आणि हे जे आहे दांडी बिंडी आहे. आता जाऊया आपण कृतीकडे जाऊया. आता काय करायचं मला? आता पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये हा थोडीशी फ्लेम वाढवायची आणि खजूर आणि हे जे सफरचंद आहे हे पहिल्यांदा टाकून घ्यायचं. ओके, खजूर आणि सफरचंद. खजूर माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच की आयन त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वगैरे वाढण्यासाठी चांगलं असतं. आणि सफरचंद तर सगळे डॉक्टर रेकमेंड करतात. तर खजूर आणि सफरचंद, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जो सफरचंदाचा तिकडे ज्यूस आहे तो याच्यात टाकायचा. पूर्ण टाकलं असतं सगळंच टाकायचं. आणि त्याच्यानंतर तिकडे दालचिनीची जी पूड आहे ती आपल्याला अर्धा टेबल स्पून आपल्याला टाकायची. बास सगळीकडे पासून बास. आणि त्याच्यानंतर मधनं मधनं हे जेव्हा शिजत असत, आता हे मंद आचेवर करायचं थोडं आणि हे शिजवायला ठेवायचं आपल्याला. मला काय वाटतं तुझ्याकडे जादूचं आहे एवढं बळ, तर शिजलेली तू नाही काढू शकत? शिजलेली नाही, ही जादू अजून मी काही शिकलेलं नाही. मला येत ना. अरे म्हणजे काय हे बघ, शिजलेलं काय म्हणजे बहुतेक. याच्यानंतर मला असं वाटतं की मला इथे कार्यक्रम करायला लागेल आणि तू जादूचा प्रयोग चालू करशील. काय हरकत नाही. काय हे फक्त लोकांना कळण्यापुरतं आम्ही. फक्त मला अजून एकदा सांग किती वेळ लागतो टोटल याची ड्राय पेस्ट झाली पाहिजे. साधारणतः एक 25 ते 30 मिनिटं तरी हा प्रकार घोळवत चालतो. असं असं उभं राहायचं. ओके, हे आपले आपल्याकडे पेस्ट आहे, त्यामुळे आता हे बंद करून टाकू. येस येस चालेल. ओके, आता काय करायचं मला सांग. त्याच्यानंतर ही जी पेस्ट झालेली आहे तर ही घेऊन आपण लाडू जसे वळतो बर त्या पद्धतीने त्याचे छोटे छोटे चेंडू करायचे तिथं. आणि हे ड्रायफ्रूट आहे हे मध्ये काढून ठेवले तरी चालतील. आणि एकदा तो त्याचा बॉल किंवा त्या ऍपल आणि डेटचा चेंडू तयार झाला की साईडनी जरा ड्रायफ्रुट्स त्याला लावायचे. ओके, हा एक झाला. अशा पद्धतीने म्हणजे जितके छोटे बनवाल तितके जास्त खायला मिळते. बरोबर झाले. आता काय हे जी हिरवी छत्री येते लावायची का? हा म्हणजे ते त्याच्यात टोचायचं. परफेक्ट. आता हे डायरेक्ट खायला सुरुवात करूया. जर आता कोणाला पाहुण्यांना द्यायचं असेल तर खजूर बिजूर जरा गार्निश करून. कोणाला द्यायचंय त्याच्यावर अवलंबून आहे. हा तेच तुम्हाला यायला तर पाहिजे ना, त्यासाठी लिहून घ्यायला पाहिजे साहित्य आणि कृती. ऍपल अँड डेट बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेले सफरचंदाचे तुकडे, बारीक चिरलेला खजूर, रोस्टेड काजू बदामाचे काप, ड्रायफ्रुट्स, ऍपल ज्यूस, दालचिनी पूड, गार्निशिंग साठी आर्टिफिशियल पानं. कृती: प्रथम पॅन मध्ये खजूर आणि सफरचंदाचे तुकडे दालचिनी पूड घालून 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यावे. तयार मिश्रणाचे बॉल्स करून ते ड्रायफ्रुट्स मध्ये घोळवावे. प्लास्टिकच्या पानांचं गार्निशिंग करून ऍपल अँड डेट बॉल्स सर्व्ह करावेत.